तर नवाब मलिक यांनी फडणवीसांवरती आरोप केल्यानंतर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनीही भाजपवर हल्ला बोल केलाय. भाजपकडे अशाच माध्यमातून पैसा आल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपने काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेत कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-4.5 कोटी रुपये खर्च केले गेले. इतके पैसे कुठून आले असा सवाल खैरेंनी उपस्थित केलाय. यांचे सगळे लागेबांधे यांचे ज्यावेळेस जनआशीर्वाद यात्रा निघते 2-2 वाजेपर्यंत ढोलताशा वाजतो. कुठले नियम नाही आहे. सगळीकडे होर्डिंग होर्डिंग होर्डिंग. हा 4-4.5 कोटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खर्च करणारे हा कुठून आणला पैसा? तुम्ही 4-4.5 कोटी जर समजा जनतेला खर्च केला असता, जनते गोरगरीब जनतेला खर्च केला असता, तर ते मी म्हटलं असतं नाही बाबा खरे हे जनआशीर्वाद तो आशीर्वाद घ्यायचा. तर तुम्ही त्या ठिकाणी बळजबरी आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करता. कुठे आले काय आले हा माझा प्रश्न. तर नवाब मलिकांनी पुन्हा एकदा ट्विट करून देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलंय. है तयार हम असं सूचक ट्विट मलिकांनी केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी नंतर धमाका करण्याचं इशारा दिल्यानंतर आता मलिकांनी ट्विट करत हे तयार हम असं म्हटलंय.